नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी सी टाइम्स या एम पी सी एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आयोगाने जे आहे आपल्याला कॅटेगरी चेंज करायला जे आहे ते म्हणजे जे ओपन कॅटेगरीमध्ये जे स्टुडंट होते तर त्यांनी एस सी बी सीमध्ये समजा तुम्ही अप्लाय केलेलं असेल तर तुम्हाला जे आहे ते आयोगाने चान्स दिलेला आहे, म्हणजे संधी दिलेली आहे की तुमची कॅटेगरी जी आहे ती एकतरी ओपन ठेवा किंवा ई डब्ल्यू एस अशी तुम्हाला कॅटेगरी करायची आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे की त्यांच्या प्रोफाईलच्या अद्यावत जे प्रोफाईल अद्यावतीत करायचे एक आपल्याला त्याच्यामध्ये ऑप्शन आहे तर त्याच्यामध्ये जाऊन त्यांनी फक्त त्यांची कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे, ना की एक्झामची कॅटेगरी त्यांनी जी आहे ती आता एक्झाम जी होणार आहे त्याची कॅटेगरी त्यांनी चेंज केलेली आहे. तर उद्या तुमच्याकडे शेवटचा दिवस आहे तर कशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे बघून घ्या. तर ज्यावेळी तुम्ही एम पी सी ऑनलाईन एम पी सी महा एम पी सीच्या साईडवरती ज्यावेळी तुम्ही जाता त्यावेळी तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन दिसते. ज्यावेळी तुम्ही लॉग इन आय डी आणि तुमचा पासवर्ड ज्यावेळी इन्स्टॉल करता त्यावेळी तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन दिसते. त्यावेळी तुम्हाला इथं माझे खाते नावाचा जो ऑप्शन आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, माझे खाते या नावाचा ऑप्शन आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रोफाईलची निर्मिती किंवा अद्यावत करणेमधून तुम्ही जर ओपन किंवा ई डब्ल्यू सिलेक्ट केलं तर ते तुमच्या या एक्झामसाठी व्हॅलिड होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. तर तुम्हाला एक्झॅक्टली जे आहे ते एक्झाम सिलेक्ट करूनच तुमची कॅटेगरी जी आहे ती तुम्हाला चेंज करायची आहे. तर माझे खातेमध्ये तुम्ही जायचं, त्याच्यावरती ज्यावेळी तुम्ही क्लिक करता त्यावेळेला तुम्हाला अशा प्रकारची विंडो ओपन होते. एक म्हणजे माझे प्रोफाईल आणि माझे ॲप्लिकेशन. तर माझे ॲप्लिकेशनमधून स्पर्धात्मक परीक्षा नावाच्या याच्यामध्ये तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे, माझे ॲप्लिकेशनमध्ये स्पर्धात्मक परीक्षा ह्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावरती ज्यावेळी तुम्ही क्लिक करता त्यावेळेला तुम्हाला एक अशा प्रकारची तुम्हाला विंडो ओपन होते. ठीक आहे, अशी प्रकारची विंडो ओपन होते आणि त्याच्यामध्ये कृपया वर्ष निवडा. तर इथं तुम्हाला 2019 हे वर्ष तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आणि ज्या 2019 जी तुम्हाला फॉर्म भरलेला असेल, समजा तुम्ही राज्यसेवेचा फॉर्म भरलेला असेल किंवा संयुक्त पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरलेला असेल, तिथं आपण संयुक्त पूर्वपरीक्षेचं एक्झाम्पल घेतलं आहे, तर इथं तुम्ही महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गटब पूर्वपरीक्षा असं तुम्ही सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची खालती विंडो ओपन होते. एक लक्षात ठेवा, अशा प्रकारची तुमची विंडो ओपन होते आणि इथं अर्ज आय डी जो दिलेला तुम्ही टिकमार्क करायची आणि ज्यावेळी तुम्ही सिलेक्ट कॅटेगरी हे सगळं प्रोसेस करून नंतर तुम्ही सिलेक्ट कॅटेगरी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला दोन ऑप्शन असतात. पहिला जो आहे तो ई डब्ल्यू एस आणि दुसरा जो आहे तो ओपनचा. तर तुम्हाला जर ई डब्ल्यू एसचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही ई डब्ल्यू एस सिलेक्ट करा आणि जर तुम्हाला ओपनमधून चान्स घ्यायचा आहे तर तुम्ही ओपन सिलेक्ट करा. ठीक आहे, तर अशा प्रकारचे तुम्हाला इथं एक्झॅक्टली ती एक्झाम निवडूनच तुम्हाला ती कॅटेगरी चेंज करायची आहे, ना की तुम्ही ह्या प्रोफाईल अद्यावत करामधून जाऊन तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. सो एवढं तुम्ही लक्षात ठेवा. इथं तुम्ही एस सी बी सी असेल तरी सुद्धा चालेल, पण जी एक्झाम आहे म्हणजे पी एस आय एस टी आणि ए एस ओसाठी आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी फक्त दोनच ऑप्शन आयोगाने आपल्याला दिलेले आहेत, ई डब्ल्यू एस आणि ओपन. तर फायनल ज्यावेळी डिसिजन येईल त्यावेळी आयोगसुद्धा ते त्यांच्यामध्ये चेंज करेल जर ह्याच्यावरची जर त्यांनी बंदी उठवली तर. अदरवाईज हे तुमचे ऑप्शन आपल्याला त्यांनी दिलेलेच आहेत, ई डब्ल्यू एस किंवा ओपन. सो ह्याच्यामधून अशा प्रकारे जाऊन तुम्ही ही कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. जर कुणी अशा प्रकारचे जर कॅटेगरी सिलेक्ट केली नसेल आणि ज्यांनी कुणी फक्त प्रोफाईल अद्यावत करामध्ये जाऊन जर कॅटेगरी सिलेक्ट केली असेल तर कृपया करून स्पर्धात्मक परीक्षामध्ये तुम्ही जायचं. हिथं वर्ष निवडा 2019 आणि त्याच्यामध्ये पी एस आय एस आणि ए एस ओ ही अशी परीक्षा निवडा आणि मग तुम्ही सिलेक्ट कॅटेगरीमध्ये जाऊन तुमची कॅटेगरी चेंज करून घ्या. ठीक आहे, तर अशा प्रकारची प्रोसेस आहे, सर्वांनी प्रोसेस करून घ्या. उद्या आपला 15 जानेवारी जे आहे ही कॅटेगरी चेंज करायचा शेवटचा दिवस आहे. ज्यांनी कुणी अजून अशी प्रोसेस केली नसेल त्यांनी नक्कीच प्रोसेस करून घ्या. सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.